नवी मुंबईतून असणारे एक नेतृत्व आज विधानसभेत पुन्हा एकदा काही मुद्द्यांवर चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळालं. आमदार गणेश नाईक आपल्यासोबत. सर, नवी मुंबई आणि तुमचं अनेक वर्षासाठीचं नातं ऋणानुबंध आहे, त्यांचे प्रश्न तुम्ही मांडत असत. आज सभागृहात नेमके कोणत्या मुद्द्यांवर चर्चा? हे बघा, मुंबईमध्ये वाढणारी गर्दी कमी करण्यासाठी नवी मुंबईची निर्मिती झाली. 1970 कालखंडात आमच्या शेतकऱ्यांच्या 50 नवे पैशांनी मीटरने जमिनी घेतल्या आणि त्याच्यानंतर नवी मुंबई महापालिका स्थापन झाल्यानंतर नवी मुंबई महापालिकेला गार्डन, मैदान, हॉस्पिटल, शाळा अशा विविध गोष्टींकरता भूखंड द्यावेत अशा प्रकारची मागणी केली. माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक लावली आणि जवळजवळ 16-17 मुद्द्यांच्याविषयी त्यांनी आदेश केले. काही गोष्टी 3 महिन्यात पूर्ण कराव्यात, 4 महिन्यात, 6 महिन्यात, 8 महिन्यात, आत्ता 13 महिने झाले तरीसुद्धा त्याच्यावर हे अधिकारी काय तिकडे कारवाई करत नाहीत. किंबहुना महानगरपालिकेला आदेश करतात की तुम्ही ह्या बिल्डर लोकांना पाणी पुरवठा द्या, त्याचं मलनिसरणाच्या पाईपलाईन जोडा, अग्निशमन यंत्रणेचीच त्यांना तुम्ही सर्व्हिस द्या. हे जे करप्ट अधिकारी आहेत ना, हे अधिकारी येतात कुठून आहेत सर? हे तुमच्या शासनातलेच काही करप्ट अधिकारी आहेत, त्यांना बिल्डरची पडलेली, त्यांना जनतेची पडलेली नाही. आणि म्हणून मी आरोप केलेला आहे. नर माननीय मुख्यमंत्र्याच्या जर आदेशाला 5 पैशाची किंमत देणार नसतील तर तसं उत्तर तुम्ही मला द्या असं मी उद्योगमंत्री उदयजी सामंतांना बोललो. त्याने बोलले नाही की बाबा, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे अधिवेशन संपण्याच्या अगोदर गणेश नाईकांच्यावर बैठक करून या विषयाचा निपटारा करू. आणि म्हणून मी समाधान झालेलं आहे. परंतु हा संताप हा जनतेच्या हिताकरता होता. सर, आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 2013 नगरविकास खात्याचा एक GR आला, त्यात म्हटलं की 20% जर कुठेतही पुनर्विकास होत असेल, रिडेव्हलपमेंट होत असेल, तर 20% ज्या जागा आहेत किंवा 20% अनुदान जे ते EWS म्हणजे इकॉनॉमिक विकास सेक्शनमधून जी लोक असतात त्यांना घरं त्यांच्यासाठी घरं बांधण्यात यावीत. 2020 नंतर हा GR बदलण्यात आला, पण त्याआधी ज्या डेव्हलपर्सनी जागा घेतलेल्या त्या जागेवर EWSचे मुद्दे जे आहेत ते वगळले गेलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्या डेव्हलपर्सनी EWSचा मुद्दाच घेतलेला. आणि या संदर्भात पुढारींनी काल सविस्तर एक रिपोर्टही केला, पण अद्यापही अनेक 715 कुटुंब जे आहेत ती बिना घराची आता नवी मुंबईत फिरताना पाहायला मिळतात. अशा प्रकारच्या त्या कुटुंबाने जर त्याचं निवेदन मला दिलं तर हा या विषयाचा पाठपुरावा करून कुटुंबाचं म्हणणं आहे की आम्ही गणेश नाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला काही उत्तर. आता तुमच्या माध्यमातून त्यांना मी सांगतो की मला तुम्ही पत्र द्या, त्याचा पाठपुरावा करून त्यांना न्याय देऊन. धन्यवाद सर. काल पुढारी न्यूजने एक संपूर्ण नवी मुंबईवर EWSच्या अनुषंगाने जो एक 715 कुटुंबासाठीचा रिपोर्ट केला होता त्यावर आता नवी मुंबईचे आमदार गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांनी म्हटलंय की या कुटुंबांनी माझ्याशी संपर्क करा, त्यांना आमची त्यांच्या हक्काची घरं आम्ही मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. व्हिडिओ जर्नलिस्ट वेदांतसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई.